गणेशोत्सवा निमित्त कोकणात येणाऱ्या चाकर माण्यांसाठी एस टी महामंडळाच्या एकूण गाड्यांपैकी तीनशे सत्तेचाळीस गाड्या सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत तसेच शेवटच्या टप्प्यात या गाड्यांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या प्रमाणात भाविक एस टी बसेसच्या माध्यमातून येतात यावर्षी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमाण्यांसाठी एस टी महामंडळाने चोख व्यवस्था केली असून कोकणात येणाऱ्या एकूण गाड्यांपैकी सिंधुदुर्गात तीनशे सत्तेचाळीस गाड्या दाखल होणार आहेत तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तळेरे येथे सुरक्षित वाहन चालविण्याची सूचना देण्यासाठी चेकपोस्ट ही तैनात करण्यात आल्याची माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे सिंधुदुर्ग विभाग ही प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज झाला असून या विभागात येणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरून वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राजापूर ते सावंतवाडी मार्गावर फिरते दुरुस्ती पथक तसेच चालक वाहकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण वाहनही तैनात ठेवण्यात आले आहे जादा गाड्याही प्रवासी चढ उतारासाठी तसेच चहा फराणासाठी अधिकृत थांब्यावरच थांबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत परेश कांबळी कोकणनाव कणकवली